आणि आता पाहणार आहोत 10:25 मोठ्या बातम्या. राज ठाकरे विरोधात न्यायालयाकडून अटक वॉरंट जारी. 16 वर्षापूर्वीच्या बस तोडफोड आणि जाळपोळ प्रकरणावरून वॉरंट. राज ठाकरेंना निलंगा न्यायालयामध्ये हजर राहावं लागणार. दिवंगत विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम संघटनेमध्ये मोठी फूट. संघटनेच्या संस्थापकांपैकी एक तानाजी शिंदे हे नवी संघटना काढणार. हजारो कार्यकर्ते तानाजी शिंदे यांच्यासोबत जाण्याच्या तयारीत. विधानसभेसाठी आमचं 5 मतदारसंघांवर लक्ष. आमची प्राथमिकता आणि चाचपणी सुरू आहे. शिवसंग्रामच्या ज्योती मेटे यांची माहिती. बारामतीमध्ये जय पवार आणि योगेंद्र पवार एकाच व्यासपीठावर. जय पवार आणि योगेंद्र पवारांची कुस्ती स्पर्धेला भेट. जय पवारांनी मानाची गदा उंचावली. राज्यामध्ये तिसरी आघाडी होण्याची शक्यता. संभाजीराजे छत्रपती आणि बच्चू कडू यांच्यामध्ये पुन्हा एकदा पुण्यात बैठक होणार, सूत्रांची माहिती. तर संभाजीराजे छत्रपती बच्चू कडू यांच्याकडून जरांगेंना युतीचा प्रस्ताव दिला जाण्याची शक्यता. शिल्पकार जयदीप आपटेच्या कल्याणमधील घराबाहेर सुरक्षा वाढवली. शिल्पकार जयदीप आपटे अद्यापही फरार, तर पोलिसांकडून जयदीप आपटेचा शोध सुरू. केंद्रीय मंत्री रामदास आठवले उद्या मालवणला जाणार. पुतळा दुर्घटनेनंतर रामदास आठवले आरपीआय कार्यकर्त्यांसह राजकोट किल्ल्याला भेट देणार. मनोज जरांगे मालवण दौऱ्यावर. आज मालवणमध्ये मुक्काम केल्यानंतर उद्या राजकोट किल्ल्यावरील पुतळा दुर्घटनेची पाहणी करणार. एमपीएससीमध्ये सरकारचा वाढता हस्तक्षेप हा गंभीर प्रकार. मंत्रालयातून निर्णय लादले जातात. एमपीएससीच्या मागण्यांना केराची टोपली दाखवली जाते. काँग्रेसच्या सतेज पाटील यांचे गंभीर आरोप. मनोज जरांगे यांनी घेतलं बाळू मामाचं दर्शन. मालवणमध्ये जात असताना अदमापूर इथं थांबून बाळू मामाचं दर्शन घेतलं. नागपूरमधील कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डॉक्टर हेडगेवारांच्या समाधीचं दर्शन घेतलं. मात्र अजित पवार नागपुरातील कार्यक्रमानंतर थेट पक्षाच्या कार्यक्रमाला पोहोचले. अलिबागमध्ये कार्यरत पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल. लग्नाचं आमिष दाखवत 7 वर्षांपासून शारीरिक शोषण. पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. भाजपच्या दौंडमधील जिल्हा अधिवेशनाला हर्षवर्धन पाटील यांची गैरहजेरी. जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे यांनी निमंत्रण देऊनही हर्षवर्धन पाटील कार्यक्रमाला अनुपस्थित. समाजासाठी दिलेला भूखंड राठोड यांनी स्वतःच्या संस्थेच्या नावावर केला. नवी मुंबईतील भूखंडावरून अंबादास दानवे यांचा मंत्री संजय राठोड यांच्यावर गंभीर आरोप. विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्या विरोधामध्ये मोदींकडे लेखी तक्रार केली. नारायण राणेंनी राजकोट किल्ल्यावर दिलेल्या धमकीवरून तक्रार. सुरेंद्र अग्रवाल यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल. चेक बाउन्स झाल्याच्या कारणावरून तरुणाला मारहाण. तरुणाला ब्रह्मा मल्टीकॉनच्या कार्यालयामध्ये मारहाण केल्याचा आरोप. सुरेंद्र अग्रवाल हा कल्याणनगर अपघात प्रकरणातील आरोपीचा आजोबा. नवी मुंबईमध्ये मुख्यमंत्री शिंदे आणि गणेश नाईक आमने-सामने येण्याची शक्यता. नगरविकास विभागानं 14 गावांबाबत घेतलेल्या निर्णयावरून नाईक आक्रमक. कुस्तीपटू विनेश फोगाट शंभू सीमेवर शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी. शेतकऱ्यांविना आपण काहीच नाही, विनेशची प्रतिक्रिया. 200 दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू.